आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये मदत सरकारने दिली पाहिजे। ह्यासाठी डायरेक्ट डीबीटी द्वारे अकाउंट टाकले पाहिजे, पंचनामा न करता। हे आज मांग घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, जिल्हा कलेक्टर ऑफिस, प्रांत ऑफिस आणि तहसीलदार ऑफिसवर अभियान चालू केलं। त्या माध्यमातून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्यावेळेस बीजेपी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय, मित्र पक्षाचं सरकार असताना, आदरणीय उद्धव साहेबांचे मंत्रिमंडळातले सहकारी आमच्यावर असताना, ज्यावेळेस आम्ही गेल्या वर्षी ह्याच तारखेला मंत्रिमंडळात होतो तेव्हा उद्धव साहेब स्वतः बांधावर शेतकऱ्यांच्या गेलते आणि म्हणले होते की शेतकऱ्याला 50,000 रुपये हे द्यावं। तर आज राज्याचे मुख्यमंत्री ते आहेत, आम्ही विरोधात आहे। आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री जात राजा झालेला आहे। कालच्या स्टाईट मी बाईट ऐकली सोलापूरला उद्धव साहेबांची, त्यात त्यांनी सांगितलं की हे सरकार शेतकऱ्याचं आहे। तर पंचनामे न करता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट शेतकऱ्याचा ओला दुष्काळ डिक्लेअर करून विदर्भ असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा मराठवाडा असेल, या सर्व प्रांतातील शेतकऱ्याला मदत करावी। काही ठिकाणी म्हणतील की खानदेशामध्ये पाऊस कमी आहे, पण खानदेशामध्ये गेली एक महिना झालं मी इथं आहे, तर तिथं बाजरीची जी कणस आली होती ती देखील त्या लायकीची नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याला ह्याचा फायदा ओला दुष्काळ डिक्लेअर करावा आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवर एकरी 50,000 रुपये मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देण्याचा प्रयत्न करावा। आदरणीय पवार साहेबांनी काल सांगितलं की कर्ज काढावं, बरोबर आहे पवार साहेबांचं। आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो तेव्हा आम्ही दिल्लीचा सहारा घेतला नव्हता, आताची ही मंडळी दिल्लीचा सहारा घेतात। राज्याची कॅपॅसिटी फार मोठी आहे आमच्या राज्याची, देशामध्ये महाराष्ट्राची सर्वात मोठी कॅपॅसिटी आहे, आम्ही कर्ज अजून कितीही घेऊ शकतो। माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका आहे, MMRDC चेअरमन चीफ मिनिस्टर साहेब आहेत आणि MMRDC पैसा भरपूर पडून आहे, तो बिनव्याजी देखील राज्य सरकारला शेतकऱ्याला वाटता येतो। म्हणून माझं म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्याला ते पैसा घेऊन शेतकऱ्याला एकरी 50,000 त्यांच्या DBT द्वारे जर शेतकऱ्याजवळ टाकलं तर मधले एजंट देखील खतम होतील आणि डायरेक्ट शेतकऱ्याला बेनिफिशरी ऑफ द फार्मर ह्या माध्यमातून फायदा होऊ शकतो। म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची नियत आणि रिअल मागणी हे आहे की ओला दुष्काळ महाराष्ट्राचा डिक्लेअर करा आणि ओला दुष्काळ डिक्लेअर केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये एकरी रुपये द्या, एवढी आमची मागणी माननीय कलेक्टर साहेबांना दिली। आता मी कलेक्टर साहेब मुख्यमंत्र्यांना त्याचा मेसेज पाठवतील, त्यांच्या ह्याच्या ब्रिफिंगमध्ये SP साहेब देखील कळवतील आणि मी आपल्या वतीनं महाराष्ट्रातल्या जवळजवळ बहुतांशी, आज पुण्याला चालू आहे, मुंबईला चालू आहे, रत्नागिरी, रायगड, नागपूरला आंदोलन चालू आहे माझ्या पक्षाच्या वतीनं, औरंगाबादला आहे, लातूरला आहे, सोलापूरला आहे, सर्व ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षा माध्यमातून चाललं आहे। आमचे जिल्हाध्यक्ष राजपूत जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथला देखील प्रोग्राम अतिशय चांगला, प्रशासनाला देखील आम्ही सहकार्य केलं, ज्यादा लोकांना बोलवता।